मुंबई मॅरेथॉनमध्ये अपंगांचा उत्साह यंदाही मोठ्या प्रमाणात दिसून आला. या मॅरेथॉनमध्ये एका संस्थेनं रस्त्यावरून जाताना वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा असा संदेश दिलाय. त्यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी. मुंबई मॅरेथॉनमध्ये अनेक अपंग बांधव जे आहेत ते सुद्धा सहभागी घेत असतात आणि ह्या मॅरेथॉन बरोबर एक वेगवेगळ्या प्रकारचा जो संदेश आहे तो देत असतात. पाहतो आपण हे अपंग बांधव जे आहेत ते सुद्धा यांनी सहभाग घेतला आहे, मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. त्यांनी सुद्धा जे आहेत ते कॉम्पिटिशन पूर्ण केलेलं आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते संदेश दिलेले आहेत. काय सांगाल तुम्ही या मॅरेथॉनमध्ये केव्हापासून तुम्ही सहभागी होत आहे? माझं नाव अनुपम आहे, हे माझं 14th वर्ष आहे. मी सायन इथे पॅराप्लेजिक फाउंडेशनचा जॉईंट सेक्रेटरी आहे. मी ते जवळजवळ 50 व्हीलचेअर लोकांना घेऊन आलो आहे. आमचं एकच सगळ्यांना सांगणं आहे की आम्ही जसं ॲक्सिडेंट विक्टीम झालो, म्हणजे लहानपणापासून अपंग नाही आम्ही. काही वर्ष अगोदर आमची ॲक्सिडेंट झाला रोड ट्रॅफिकमध्ये. तिथे काही वेअर यू आम्ही लिहितो आहे की आय डिंट वेअर द हेल्मेट यू वेअर इट, असे बरेचसे आम्ही स्लोगन घेऊन इथे आलो आहे की असे अपघात घडतात आणि आयुष्य पुढे व्हीलचेअरवर येतं. तर सगळ्यांना हेच आमचं सांगणं आहे की फॉलो द ट्रॅफिक रुल्स. तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय नेमका मुंबईकरांना संदेश देऊ इच्छिता? आम्ही जय महाराष्ट्र, मी चेतन लोडाया आहे. मी पॅराप्लेजिक फाउंडेशनमध्ये आम्ही सगळं एकच मोटिव्ह घेऊन आलेलो आहे का आम्ही जेवढे पण लोक आहोत सगळेजण आम्ही 4 वर्ष 5 कुणाचं 8 वर्षापूर्वी कुणाचं 10 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झालेलं आहे. ॲक्सिडेंट हा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम होतो आणि लाईफ टाईम माणूस व्हीलचेअरवर किंवा बेडवर येतो. तुम्ही तुमची काळजी घ्या, तुम्ही सीट बेल्ट वेअर करा, तुम्ही गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नका, असे छोटे छोटे ट्रॅफिक रूल जर तुम्ही फॉलो केले तर तुमची घरी कोणीतरी वाट बघत आहे. या वस्तूला विसरू नका. आणि हा जो मंथ आहे तो स्पेशली ट्रॅफिक कंट्रोलनी RTOनी यासाठीच हे केलेला आहे. तरी आमचा मुंबईकरांना आणि पूर्ण भारताला संदेश आहे का तुम्ही अशा कुठल्याही वस्तू करू नका. तो तुम्हाला पण ॲक्सिडेंट बरोबर होऊन तुम्ही लाईफटाईम आमच्यासारखं व्हीलचेअरवर याल, एवढंच आमचा संदेश आहे. जय काय सांगाल तुम्ही, तुमचं हे किती वर्ष आहे पार्टिसिपेट करण्यामध्ये आणि काय नेमका मॅसेज द्याल, काय मुंबईकरांना सांगाल? माझं हे 14th वर्ष आहे इथे. ऍक्च्युली मी माझ्यासाठी हे एक दुसरं आहे किंवा मी जेव्हा चांगला होतो तेव्हा मी 2 वर्ष 6-7 मध्ये पण 21 किलोमीटर भागलेलं आहे इथे, पार्ट घेलेला आहे. 2 वर्ष 10 मध्ये माझा असं झाला, अपघात झाला, माझ्या स्पायनल कॉर्ड मणकेला गाठ आली होती, म्हणून नंतर तरी पण मी सोडलं नाही. कॅमेरा दीपक सह राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई.